चांगले गेले, एका दोन्ही एकमेकांच्यावर आरोप करत आहेत, हे कितपत योग्य? नाही, कोणी आरोप करत नाही आहे. अधिसूचना काढली आहे, त्यामध्ये काही शब्दाबद्दल आक्षेप आहेत, त्या आक्षेपाला तुम्हाला त्यांनी प्लॅटफॉर्म दिला आहे ऑब्जेक्शन घेण्याकरता. त्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर सरकार त्याची सुनावणी करेल. काही संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये, वारंवार आम्ही सांगतो आहे आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदीनी या महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून आहे, तीन पिढ्यापासून कुणबी समाजाच्या नोंदी आहेत, त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याकरता करावयाची पद्धती सोपी केली आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे. मराठा समाजाला टिकणारं आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेजी आणि सरकार देणार आहे. याबद्दलचा जो सध्या एक कन्फ्युजन जे समाजात झाला आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दलचा आहे आणि कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती ओबीसीमध्ये येण्याकरता कुणाचीच ना नाही आहे, ते नाव ना असू शकत नाही. आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे, सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्याकडे प्रोसिडिंग आहे, आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे तीन पिढ्यात नोंदी आहे, जे अनेक वर्षापासून नोंदी आहे पण त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं, त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची काही अडचण नाही, पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे. याकरताही सरकारचे काम चालू आहे. दोन्हीकडे दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहे आणि त्यामुळं ओबीसीमध्ये फक्त त्या ठिकाणी कुणबी नोंदी असलेला समाजच येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. लोकसभेचं निवडणूक कार्यालय हे सुरू होणे म्हणजे लोकसभा निवडणूक पूर्वी लागणार आहे, लवकर लागणार आहे, काही अंदाज चुकीचे आहेत. मला वाटतं की जे काही मागच्या 2019चा जर विचार केला तर मी काही निवडणूक आयुक्त नाही आहे, त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे, पण मला असं वाटतं की जो मागचा जो 2019चं जे वेळापत्रक होतं तसंच त्या ठिकाणी अंदाज दिसतो आहे की 2019च्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तेच वेळापत्रक दिसत आहे. संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय सुरू झालेले आहेत आणि आज सांगलीमध्ये आमचं हे लोकसभेचं महायुतीचं कार्यालय आज मी स्वतः उद्घाटन केलं आहे. 30 जानेवारीपासूनच सर्व कार्यालय हे महाराष्ट्रात सुरू होणार आहेत आणि या कार्यालयातनं संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या संपूर्ण यंत्रणा लोकसभा निवडणूक कार्यालयातनं चालणार आहे.